सुनबाई आलेले आहेत, सोनारी बाई बाई वगैरे नको, नाही फार मोठं वाटतं, तुम्ही खूप लहान आहात माझ्यापेक्षा. मग तर आता मला सांगा, ही तयारी जी आपण घेतली ही कसली आहे? दही तोंडली करणार होत आपण. दही तोंडली? दही तोंडली. बरं, मग नीट सांगता साहित्य? हो सांगा. उभी चिरलेली तोंडली, तेल, दही, चवीपुरती साखर, कोथिंबीर, हळद, हिंग, जिरं, मीठ, मोहरी आणि मिक्सरमध्ये वाटलेली मिरची. साहित्य तुम्ही बघितलं आपण काय काय घेतलं. आणि आता तेल गरम केल्यावर त्याच्यामुळे आता तोंडली आपण थोडी तळून घ्यायची. तळून म्हणजे एकदम तळायची नाही, थोडी शॅलो फ्राय केल्यासारखी, म्हणजे शिजलं पण पाहिजे आणि कलर पण चेंज नाही झाला पाहिजे. पण पहिले तोंडली तळून घेऊ. मंद ह्याच्यावरती मग तोंडली पहिले तळून घेऊ आपण. नंतर मग फोडणी वगैरे आहे का? हा, आता हे झालं की आपण तोंडली तळलेली काढून घ्यायची आणि तेल आपल्याला एवढं लागणार नाही, तर कोणीतरी थोडंसं तेल लागणार आहे. तर ते झाल्यानंतर मग फोडणी करून त्याच्यामध्ये बंद करून मग ते दही घालायचं आपल्याला. अच्छा, तळून घेऊया तोंडली आपण, म्हणजे मग फोडणी करते. तोंडली आपण तळून घेतली तर ती म्हणाली सोनाली तशी आहे, परफेक्ट. रंग पण नाही बदललाय आणि शिजली पण गेली. आता फोडणी, आता आपण फोडणी करून घ्यायची. काय देऊ आधी? मोहरीला मोहरी लागेल. मोहरी, जिरं, हळद, हिंग. मोहरी, जिरं, हिंग, हळद नेहमी जुफ. त्याच्यामध्ये आपल्याला मिरचीचा ठेचा केलेला जो आहे, मिरची फक्त आहे वाटलेली मिक्सरमध्ये. मग ती आपल्या आवडीनुसार, म्हणजे कसं तिखट किती पाहिजे त्यानुसार आपण मिरची घालायची. पावसाळ्यात चालेल थोडं ना, शेवटी आवडीवरती असतो. पावसाळ्यात तर एकदमच छान. आता कोथिंबीर घालूया थोडी आणि तोंडली. तोंडली थोडीशी तळून घेतली की मग ती शिजली, शिजलेली पण आहेत ना, पानसट पण नाही होणार. पानसट पण नाही होणार. ही सुद्धा एक वेगळी भाजी म्हणून वापरते. वेगळी भाजी, कारण सगळ्यांना नुसती आपण जी तोंडलीची परतून करतो ती आवडते तसं नाही. नाही नाही, बरोबर. हे जरा त्याला तळलं वगैरे की तोंडली पण चांगली लागते. त्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया. आपली तोंडली शिजलेलीच आहे, त्याच्यामुळे लगेच डायरेक्ट घातलं तरी चालेल. थोडी साखर घालायची आपली चवीला. आता हे आपण व्यवस्थित ढवळून घेऊया. 2 मिनिटं साखर विरघळली. छान अशी क्रिस्पी पण होते ना, मस्त. आता आपण गॅस बंद करू आणि ह्याच्यात दही घालूया. दही तुम्ही चांगलं एकजीव करून, एकजीव करून ठेवलं आहे, नाही तर ती काय गुठळी दिसते ना. आणि ते असं दही पाणी, दही पाणी होतं होतं. तर कधीही जेव्हा दही वापरतो तेव्हा असं एकजीव करून मगच घालायचं. किती घालायचं सांगा? हो, त्याला लागेल म्हणजे आपल्याला तोंडली व्यवस्थित बस लागते. कोथिंबीर तुम्ही आधीच घातली? कोथिंबीर, मिरचीचा आपला ठेचा जो आहे तो आपण आधीच घातला. ही आता आपली दही तोंडली तयार झाली. ओके, साहित्य करते. दही तोंडली बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उभी चिरलेली तोंडली, तेल, दही, साखर, कोथिंबीर, हळद, हिंग, जिरं, मीठ, मोहरी आणि मिरचीचा ठेचा. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये उभी चिरलेली तोंडली मंद आचेवर तळून घ्यावी. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, हळद, मिरचीचा ठेचा, कोथिंबीर आणि तोंडली घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये मीठ आणि साखर घालून भाजी शिजवून घ्यावी. गॅस बंद करून त्यामध्ये दही घालून भाजी एकजीव करून घ्यावी.